नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। तर गवारच्या भाजीपासून आपण गवारची भाजी नाही बनवायची, गवारच्या भाजीचा आपण टेस्टचा बनवायचा आहे। त्यासाठी इथं गवार आहे ना स्वच्छ धुवून घेतले आणि एका कापडने थोडी पुसून घेतली। ओली ठेवायची नाही आहे आपल्याला, ओली नको आहे। गवार तेलावरती घातली ना की गवार उडते। त्याच्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत, तिखट आहेत, त्या मुलं चारच घेतले आहेत, जास्त तिखट खात नाही कोण। जेवढं तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता। इथे मी फोडणीसाठी लसूण, कांदा आणि मोहरी तेल, मी मोहरी तेल वगैरे नंतर दाखवते। आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे घेतले आहेत मी 2 चमचे। आता हे आपल्याला सगळं आहे ना ते भाजून घ्यायचं आहे, मिरची, गवार आणि शेंगदाणे। चला मग आता ते आपण भाजून घेऊया। हे पहा, इथं मी एक पॅन तापायला लावून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता जे शेंगदाणे घेतले आहेत ना ते घ्यायचे आहेत भाजून। आणि शेंगदाणे पण आपल्याला थोडे जाळसळत वाटून घ्यायचे आहेत, एकदम बारीक मऊ असे करायचे नाही त्यांना। तर हे आपण चमचं बारीक गॅसवरती भाजून घेऊया। छोटे 2 चमचे शेंगदाणे, हे पहा आता आपले शेंगदाणे भाजून झाले। आता ह्याच्यापेक्षा भाजायचे नाहीत, एवढेच भाजायचे। आता हे मी काढून घेते इथे, पुन्हा आपल्याला ते पॅनवरती ठेवायचे। त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला इथे 1 चमचा तेल घालायचं आहे। आणि मी गवार का भाजून घ्या, गवार धुतल्यावरती स्वच्छ पुसून घ्या असं का म्हटले, कारण आपल्याला ह्याच्यावरती घालून आता ते भाजून घ्यायचे। बघा थोडी ठेवली तरी पण ती एवढी उडते आपल्या अंगावरती। ना आपल्याला फळाचं भाजून घ्यायचं आहे, एकदम काळं करायचं नाही, पण गवार शिजले पाहिजे ना त्याच्यासाठी आपण आधी भाजून घ्यायचं आहे। भाजलेल्या गवारीचा ठेका खूप छान लागतो। बघा एक कसं आता भाजत आलेलं आहे, अजून थोडा वेळ आपण आहे ना त्याला असं भाजून घेऊया अजून। आणि टिफिनसाठी आपण डब्बा करतो सकाळचा, त्याच्यासाठी झटपट आहे आणि खूप चांगली चविष्ट भाजी आहे। नेहमी गवारची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे हे असं तेव्हा त्याला टेस्टचा पण खूप छान लागतो। आज माझं पण टिफिनसाठीच चाललं आहे सकाळ सकाळ बनवणं। चला म्हटले तुम्हाला पण दाखवा टिफिनसाठी फेजचा कसा बनवायचा गव्हाचा भाजीचा। आता अजून 1 मिनिटभर परतलं ना चांगलं छान असं भाजलं जाईल। तितका कच्चापणाचा वास आहे ना तो निघून गेला पाहिजे, त्याच्यासाठी छान असं भाजून घ्यायचा। गाई असेल तर तुम्ही फुल गॅसवरती भाजलं तरी चालेल, गाई नसेल तर तुम्ही स्लो गॅसवरती भाजले तरी चालेल। फक्त तिथं कच्चेपणा निघून गेला पाहिजे ह्याच्यासाठी आपण भाजून घ्यायचा। हे पहा मी इथे शेंगदाण्याचं कोट करून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडे थोडे असे दाणे आहेत, हे बघा शिल्लक एकदम फाईन असं करून घेतले नाही मी। आता आपली गवार पण आहे ना ती भाजलेली छान अशी, आता ती पण आपण बघा छान अशी भाजलेली, आता ती मी काढून घेते आणि आपण थंड करायला लावूया। आता ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला मिरची घालायची भाजण्यासाठी। मिरची आपण आहे ना भाजून घेऊया याच्यावरती।
थंड होते, मिरची पण भाजून घेऊया आपण। आता हे पहा आपल्या मिरच्या पण छान अशा भाजलेल्या आहेत। आता मी गॅस बंद केला, आता ह्यांना आपण भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया ताटामध्ये। मी इथं काढून घेतल्या आहे ना, थंड होते आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटायचे। इथं नाही बघा, मिरचीचं मी जाडसर वाटण करून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला ना थोडी थोडी अशी गवार घ्यायची आणि जाड हे आता गवार आहे ना, आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आपल्याला। तर मी मिक्सरमध्ये फिरवून आणते। हे पहा हे आता वाटून झालेले, मी आता ह्या मोठ्या भांड्यामध्ये घालून वाटलेलं आहे। आता त्या भांड्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला छोट्या, म्हणून मी त्याच्यात वाटल्या जात नव्हतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये वाटायला घेतलं आणि हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे का। आता आपण फोडणी घालूया। इथे आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तुम्हाला जेवढा हवं तेवढं घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। तर मी गॅस चालू करून घेतलेलं आहे, कढई गरम करण्यासाठी लावून घेतलेली आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये ना 1/2 चमचा मोहरी घातली, 1/2 चमचा जिरं घालून तर ते छान असं तळतं होते, ते फुटतं आहे ना आपलं जिरं मोहरी। तर आपण आहे ना त्याच्यावरती कढीपत्त्याची पानं आहेत मी कटिंग करून घेतलेले, छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता ते पण छान असे भाजू द्या त्याच्यामध्ये। मग आपल्याला आहे ना लसूण घालायचे, लसूण पण छान असे परतून घ्यायचे त्याच्यावरती आपल्याला। पूर्ण छान असा कढीपत्ता आपण तेलावरती परतला ना तर त्याचं फ्लेवर खूप छान उतरतो त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये कांदा घालूया, सगळं आहे ना आपल्याला थोडा वेळ तेलावरती परतून घ्यायचे। मी गॅस बारीक करून घेतलंय, तेल गरम होत होता म्हणून ठेवला। आता आपल्याला सगळं मंद आचेवरतीच करून द्यायचं। आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी हळद घालायची, साधारण हे 1/2 चमचा किंवा 1/2 चमचा जशी गवार असेल तशी तुम्ही घालू शकता। आता मी तर 1/2 चमचाला थोडीशी जास्त घातली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, मी तर 1/2 चमचा मीठ घातलं आहे। आता त्याला आणि आपण याच्यामध्ये आता मिरची वापरली ना, गवार आपण जी भाजून घेतली तेव्हा, आता ती गवार आहे ना आपण ह्याच्यामध्ये घ्यायची। तुम्हाला जर तिखट लाल मिरची पावडर हवं असेल तर तीही तुम्ही आता फोडणीवरती थोडीशी वापरू शकता। आता आहे ना आपण पहिली गवार शिजवून घेतली, म्हणजे छान असे भाजून घेतले, तिचा आपण कच्चेपणा काढून घेतले। तर आता त्याला जास्त वेळ नाही शिजवायला लागत, फक्त त्याला मीठ किंवा आपल्या कांद्याचा फ्लेवर आपण टाकले, लसूण फ्लेवर सगळं उतरलं पाहिजे ना, त्याच्यामध्ये आपण थोडा वेळ त्याला परतून घ्यायचे असते। आता इथं आपल्याला 1/2 चमचा ना अजून मीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय। आपण पहिला कांद्याला मीठ घालून घेतलाय, त्यामुळे थोडं कमी वापरायचं। मिक्स करायचं छान, याच्यावरती झाकण मारायचं आणि 1 मिनिटावर शिजून घ्यायचं आधी त्याला थोडा वेळ। त्याच्यावरती ना झाकण मारू आणि 1 मिनिटवर शिजवून घेऊ त्याला। आता आपण ना 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढूया। छान मिक्स करूया। आपली गवार झालेले गवारचं पेस्ट आपला तयार आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला
शेंगदाण्याचा कोट घालून घ्यायचा। आता इथे शेंगदाण्याचा कोट तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही घालू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं छान, जास्त पण शेंगदाण्याचा कोट याच्यामध्ये छान लागत नाही, मग त्याचाच फ्लेवर जास्त येतो शेंगदाण्याच्या कोटाचा। तेच झालं, आता मला एकदम मीठमध्ये घालून घ्यायचं। आता मी तर साधारण 2 चमचे तरी वापरले। आता हे ना आपले गवारचं शेंगदाण्याचं कोट, गवारचा आपला ठेचा तयार आहे। आता मी गॅस बंद करते, टिफिन मध्ये थंड झालं थोडं की टिफिन मध्ये भरते। हे पहा आता आपला गवारीचा ठेचा तयार आहे। कसा वाटला नक्की सांगा, करून पहा। लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा। आणि अशाच रेसिपी पाहत राहा, खात राहा, खुश राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।